कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वांग्याची भाजी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने परंतु चमचमीत अतिशय चविष्ट अशी वांग्याची भाजी कशी बनवायची आहे हे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा आणि हो व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया ही वांग्याची भाजी कशी बनवायची यासाठी अशा हिरव्या कलरची ही, ही वांगी तीन किलो ही वांगी आहेत ही चिरून अशी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची आहेत त्याचबरोबर कोथंबीर पण अशी धुवून बारीक चिरून घ्यायची आहे या ठिकाणी एक किलो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर पातेल्यामध्ये तेल गरम झालेला आहे दोन पळी तेल टाकलेलं आहे तर यामध्ये जिरे मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यायची आहे फोडणी तडतडली यामध्ये आता आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो यामध्ये मिक्स करायचा आहे आता कांदा एकदम छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आपला कांदा भाजतो आहे तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊ यासाठी एक ओलं खोबरं अर्धी वाटी ओलं खोबरं मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे याचेही मिक्सरला असे कूट करून घ्यायचं आहे जास्त बारीक पण नाही जास्त मोठं पण नाही असं मध्यम असं हे कूट करून घ्यायचं आहे आपण यामध्ये काहीही जास्तीचा मसाला वापरणार नाही तर ही खूप टेस्टी अशी ही भाजी होते आता आपला कांदा छान भाजलेला आहे मंदाचे व आता यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे थोडं परतून घेतल्यानंतर चार चमचे आपण कांदा लसूण चटणी वापरायचे आहे हे तिखट हे आपल्या चवीनुसार वापरायचं आहे या ठिकाणी तीन किलो वांग्यासाठी हे ठिकाणी चार चमचे कांदा लसूण चटणी वापरलेली आहे आता ही चांगली मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे हे पण यामध्ये आता मिक्स करूया त्याचबरोबर जे आपण खोबरं बारीक केलेलं आहे मिक्सरला त्याची ही पेस्ट आता यामध्ये टाकून अगदी पाच मिनटं मंदाचेवर हे जरा चांगलं शिजू द्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे खाली ढसत नाही आता पाच मिनटं मसाला शिजल्यानंतर या ज्या फोड्या आहेत या पाण्यातून आपण डायरेक्ट आता यामध्ये टाकायचे आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता कोणताही आपण एक्स्ट्राचा असा मसाला वापरलेला नाही अतिशय टेस्टी अशी ही भाजी होते असं छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपली जी गोड साखर असते ती दोन चमचे टाकायचे आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू परंतु टेस्ट छान येते त्यामुळे छोटे दोन चमचे साखर टाकायची आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक साधारणतः दीड लिटर पाणी एकदम कडक असं पाणी करून ओतायचं आहे भाजीमध्ये छान आता हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आता पाण्याचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे आणि आता हे झाकण लावून एक दहा मिनट ही भाजी शिजू द्यायची आहे दहा मिनिटानंतर पाहू शकता आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे अतिशय टेस्टी कमी पदार्थामध्ये झटपट तयार होणारी अशी वांग्याची भाजी नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास मात्र नक्की लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये